मोदी युगानंतर भारतीय जनता पक्ष अस्तव्यस्त होईल असे वक्तव्य काँग्रेसचे माजी मंत्री वीरप्पा मोइली यांनी केले, त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे। भाजप नेते मोइली यांच्या वक्तव्याचा समाचार घेत आहे। भारतीय जनता पक्ष हा सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। येथे कोण अध्यक्ष होणार हे वेळेवर ठरते। सामान्य कार्यकर्ता नेता होऊ शकतो, काँग्रेस पक्ष रसातळाला गेलेला आहे। वीरप्पा मोइली यांनी आपल्या पक्षाचा विचार करावा असा सल्ला भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडे यांनी दिला। मुळात काँग्रेस नेते वीरप्पा मोइली यांचं जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट हास्यास्पद आहे। भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्याची पार्टी आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये पुढला राष्ट्रीय अध्यक्ष कोण, या पुढचा महाराष्ट्राचा अध्यक्ष कोण हे ठरवून नसते। भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता देखील भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो। सर्वसामान्य एखादा पोस्टर चिपकवणारा कार्यकर्ता देखील भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वोच्च पदावर त्या ठिकाणी जाऊ शकतो। मुळात काँग्रेसनी ही आपल्या विचारधारेपासून भरकटलेली आहे आणि काँग्रेसला अंतर्गत कलहानं त्या ठिकाणी पूर्णतः पोखरलेला आहे। त्यामुळे काँग्रेसच्या अंतर्गत कलहाचा त्यांनी विचार करावा। भारतीय जनता पार्टीच्या अस्ताचा किंवा मोदी युगानंतर भारतीय जनता पार्टीचा अस्त होईल या गोष्टीमध्ये त्यांनी न पडता, भारतीय जनता पार्टी ही केवळ आणि केवळ कार्यकर्त्याच्या बळावर मोठी होणारी पार्टी आहे। या पार्टीमध्ये नेतृत्व करणारी व्यक्ती कोण आहे हे न पाहता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता संघटनेसाठी त्या ठिकाणी काम करतो आणि त्यामुळे पार्टी या ठिकाणी मोठी आहे।